महाविकास आघाडीची पहिली सभा होते, काय प्रतिक्रिया? शिवसेना पक्षाकडून माननीय उद्धवजी ठाकरे यांनी जी घोषणा केली की संपूर्ण महाविकास आघाडीचे सगळ्या विभागवाईज त्या ठिकाणी मेळावे होणार, त्यातला पहिला हा छत्रपती संभाजीनगरमध्ये होतोय. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे मिळून त्या ठिकाणी हा मेळावा होतोय आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संख्या 2 तारखेला 2 एप्रिलला हा मेळावा या ठिकाणी मराठवाडा संस्कृती मंडळावर होणार आहे. म्हणून आमची नेहमीची प्रथा आहे, ज्यावेळेस आम्ही पूजा वगैरे म्हणजे ज्यावेळेस सभा घ्यायची असेल ते स्तंभपूजन आम्ही करतोय. स्तंभपूजन केल्यानंतर त्या ठिकाणी यशस्वीपणे या ठिकाणी वाटचाल होते खडकेश्वर महादेवाच्या आशीर्वादाने, म्हणून ही आमची परंपरा आहे. आणि म्हणून आज मात्र या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी तर आहेतच, पण आतापासून काम सुरू होईल आणि काम सुरू होऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही 2 तारखेची सभा आहे. सगळीकडे स्वतः गुडघेदुखी कंबरदुखीचा त्रास होता. अमृतनोनी आर्थो प्लस घेतल्यापासून पाठदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी बंद झालेला आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी आर्थो प्लस. माझे दानवे विरोधी पक्षनेते कैलासराव पाटील, कल्याणराव पाटील, हे काळेजी, हे सगळे आम्ही आपल्या आपल्या विभागात चाललो. मी स्वतः आता उद्या मी मराठवाड्यातले 3 जिल्ह्यात जाऊन आलो, आता उद्या 4 जिल्ह्यात जाणार आहे. उद्या म्हणजे जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली हे करून नंतर मग आम्ही इथंच थांबणार आहोत. पूर्ण 3 दिवस, शेवटचे 3 दिवस तिथून हलणार नाही, कारण शेवटी हीच व्यवस्था त्या ठिकाणी करावी लागेल. मैदानसुद्धा पुरणार नाही अशी आम्हाला भीती वाटते, कारण कालची जी सभा झाली माननीय उद्धवजींची मालेगाव अप्रतिम, इतकी प्रचंड झाली की आमच्या गाड्या पुढे निघताना सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला अर्धा पाऊण तास लागला, इतकी गर्दी होती. आणि म्हणून महाविकास आघाडीचं वातावरण त्या ठिकाणी खूप जवळस्थ महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे आणि यशस्वीपणे वाटचाल करत आहे. बरं, 9 तारखे धनुष्य बाण रॅली काढण्यात येणार आहे, जिथं तुमची सभा तिथंच त्यांची रॅली पण निघणार. ते त्यांनी राजसाहेबांचं काही ऐकलं नाही, राजसाहेब म्हणले की जिथे म्हणजे शिवसेनेची सभा होईल उद्धव साहेबांनी तिथे पाठीमागले यांची सभा, हे पाठीमागे पाठशिवणीचं खेळू नये असतं. तर काल 1 घंटा ती चर्चा केली त्यांनी दोघांनीही, राजसाहेबांनी आणि मुख्यमंत्र्यांनी, परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्याचा इफेक्ट त्यांनी केला नाही, ऐकलं नाही त्यांचं. बरं, 5 तारखेला ते धनुष्यबाण घेऊन अयोध्येला जातात, जाऊ द्या ना त्यांना, किती दिवस जातील किती हे होईल ते आपलं काही दिवसानंतर कळून येईल तुम्हाला. विकासाचा ध्यास म्हणजे 24